मध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरती संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा संदर्भातली खूप महत्वाची माहिती पोलीस भरती संदर्भातले जी आर पोलिस भरती संदर्भातली शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या जाणारी माहिती सर्व तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल असणार आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी चालू चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्रामचा फायदा होणार आहे आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार लेटेस्ट घटनांचा समावेश टेलि टेलिग्रामला तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील मदत होणार आहे तसेच नवनवीन जाहिराती तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात या ठिकाणी पाहू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या ठिकाणी चार हजारपेक्षा जास्त दिल्ली पोलीस या ठिकाणी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे आणि या भरतीची ही जाहिरात आहे ही जाहिरात तुम्हाला टेलिग्रामला आपल्या टाकलेली आहे सविस्तर माहिती देखील आहे जाहिरातीमध्ये तर तुम्ही सैन्य भरतीची तयारी करत असाल तर नक्की या जाहिरातीसाठी अप्लाय करू शकता आत्ता आपली महत्त्वाची आणि मेन अपडेट पाहूया पोलीस भरती वयवाढ संदर्भात तर या ठिकाणी पाहू शकता एक महत्त्वपूर्ण लेटर आहे वयवाढ संदर्भात वय वाढवून मिळण्यासंदर्भात ही महत्त्वाचं जे लेटर आहे ते या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे श्री पवनशंकर सिद्धम शेट्टीवार राहणार कन्नमवार चौक माता मंदिरसमोर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त निवेदनसोबत जोडलेले आहे आणि जागतिक महामारी कोविड नाईन्टीनमुळे प्रशासनाच्या अनेक विभागांची शासकीय पदभरती झाली नाही त्यामुळे मागील काही वर्षांपासून पोलीस शिपाई पदभरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे वय वाढले आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी तीन मार्च दोन हजार तेवीस सामान्य सामान्य प्रशासन विभागामार्फत एक जी आर काढला होता आणि या जी आरची वैधता जी होती वयाबाबत ती होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या ठिकाणी पाहू शकता जी आरची जी वै, वय व वैधता होती ती तीन मार्च दोन हजार चोवीस ही होती तर तर सॉरी या ठिकाणी हा तीन मार्च दोन हजार तेवीसचा जी, जी आर आहे आणि यानुसार या जी आरची वैधता आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस परंतु काही उमेदवारांचे एक ते दोन दिवसामुळे वय संपलेले आहे या ठिकाणी पाहू शकता एक ते दोन दिवसामुळेच किंवा याप्रमाणेच अतिशय अल्प दिवसांमुळे वय ओलांडलेले आहे त्यामुळे त्यांना अनेक वर्षांपासून पोलीस शिपाई पदभरतीची तयारी करून देखील संधी मिळत नाही अशा उमेदवारांचा विचार करून जी आरची जी वैधता आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ऐवजी मार्च दोन हजार चोवीस अशी करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे कृपयाबाबत शासन स्तरावरून सकारात्मक निर्णय घेत पुढील योग्य कार्यवाही करता संबंधितांना आदेश देण्यात यावेत अशी मी आपणास विनंती करीत आहे आणि या लेटरखाली सही कुणाची आहे तर सुधीर मुनगंटीवार सरांची या ठिकाणी सही आहे तर पहा कोविड नाईन्टीनमुळे पदभरती जी आहे ती झालेली नव्हती आणि तीन मार्च दोन हजार तेवीसला एक शासन निर्णय आलेला होता वयवाडी संदर्भात या आ, शासन निर्णयानुसार जी वैधता होती वयाची ती होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस परंतु आत्ता जी सतरा हजारांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरतीसाठी अगदी काही असे विद्यार्थी आहेत त्यांचं दोन चार मला किंवा पंधरा दिवसामुळे म्हणा अशा विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे फक्त दोन चार दिवस पंधरा दिवसामुळे वय संपलेली असल्यामुळे अनेक वर्षांपासून भरती करून भरतीच्या तयारी करत असून देखील त्यांना संधी मिळत नाही ही, ही गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे सामान्य विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे यातही ते ॲकॅडमी वगैरे लावून सर्व तयारी करतात आणि अशा छोट्याशा कारणामुळे त्यात सरकारची चूक असल्यामुळे सहजिकच याला आपण सरकारची चूक म्हणू शकतो कारण विद्यार्थ्याचं वय संपणं यामध्ये त्याची चूक नाही जर सरकारने भरती वेळेवर काढली असती तर तो, तो भरती झाला असता त्याचमुळे अशा अवधीत वय संपलेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच संधी मिळणं गरजेचं आहे आणि याच गोष्टीचा विचार करून सरकारने लवकरात लवकर जो निर्णय आहे तो जाहीर करण्याची गरज आहे पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू आहे आणि या अर्ज करण्याच्या प्रोसेस दरम्यान हा शासनाचा महत्त्वपूर्ण वयवाढी संदर्भातला निर्णय जाहीर होण्याचं खूप महत्त्वाची बाब आहे या ठिकाणी पहा ठिकठिकाणी संदर्भात आंदोलनं होत आहेत आणि या आंदोलनाचा विचार करून विद्यार्थ्यांना वय वाढवून दिलं गेलंच पाहिजे ही सामान्य विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि या मागणीचा नक्की सरकारने विचार केला गेला, आ, गेला पाहिजे विचार सरकारच्या माध्यमातून तर आता ही आंदोलने निवेदने या सर्व गोष्टींवर स सर, सरकार जे आहे काय निर्णय घेतं सकारात्मक की नकारात्मक या गोष्टी सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस स्पष्ट करण्यात येतील वयवाडी संदर्भात असो शासन निर्णयासंदर्भात असो ते तुम्हाला टेलिग्राम आणि यूट्यूब दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी तुम्ही जॉईन झाला नसेल तर जॉईन करा या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टेलिग्राम जॉईन केलं नसेल जसं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे जॉईन केलं नसेल तर जॉईन करा आता आपण पोलीस भरतीसाठी टेलिग्रामवर दररोज एक सराव प्रश्नपत्रिका टाकणार आहोत नक्कीच तुम्हाला या सरावपत्रप प्रश्नपत्रिकांचा खूप उपयोग होणार आहे लेखीसाठी अगदी मोफत या प्रश्नपत्रिका असणार आहेत त्यामुळे दररोज एक प्रश्नपत्रिका टेलिग्रामला अपलोड करण्यात येणार आहे या सराव प्रश्नपत्रिका असणार आहे संभाव्य पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी त्यामुळे तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे पोल पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा सराव करण्यासाठी तयारी करण्यासाठी तर सर्वांना शुभेच्छा आहेत पोलीस भरतीसाठी